विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 3.2 अपूर्णांक या घटकावरील स्वाध्याय 3.2 पाहणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण 3.1 पाहिला, आजच्या भागामध्ये 3.2 हा स्वाध्याय आज आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला लाईक करत चला वेळोवेळी. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS आणि 6वीच्या गणित इंग्रजी विज्ञान या सर्वांचा आम्ही मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना आमच्या या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक तसेच टेलिग्राम क्रमांक आहे, यावरती मॅसेज करा. मॅसेजमध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढा आम्हाला माहिती पाठवा. आम्ही त्या वर्गाची किंवा त्या शालेय स्पर्धा परीक्षेच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी देऊ आणि त्या लिंकद्वारे तुम्ही त्या ग्रुपमध्ये ॲड होचाल. आणि दररोज तुम्हाला आमच्या दररोज लाईव्ह तासिका असतात. आमची गणित विषयाची सकाळी आमची 6:30 भाषा विषयाची असते, तसेच सकाळी 7 गणित विषयाची लाईव्ह तासिका असते आणि संध्याकाळी 6 मानसिक क्षमता चाचणी तथा बुद्धिमत्ता लाईव्ह तासिका असते. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, सुप्रभात. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासणार आहोत. त्यामध्ये स्वाध्याय 3.2 हा अपूर्णांकाचा घटक आहे. त्यामधील स्वाध्याय 3.2 मधील चला पहिला प्रश्न काय आहे आपण पाहू. पहिला प्रश्न काय, 12/5 च्या छेदस्थानी पुढील पैकी सर्वात मोठा. पहा इकडं, या 12/5 छेदस्थानी पुढील पैकी सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल. सर्वप्रथम छेदाधिक म्हणजे काय, छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय, अंशाधिक छेदाधिक, छेदाधिक म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा असलेला अपूर्णांक, मोठा असलेला अपूर्णांक. आलं लक्षात, प्रश्न काय आहे आता पहा. तुम्हाला छेदाधिक म्हणजे काय माहिती झालं, प्रश्न काय आहे, 12/5 च्या छेदस्थानी, छेदस्थानी म्हणले म्हणजे इतर, छेद काय ह्याचा 5, छेदस्थानी पुढील पैकी सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक. मग पर्यायातील पहिली संख्या मिळवा काय आहे, फक्त छेदस्थानी मिळवायचे 7. मग जर मिळवलं तर काय तर 12/12, 12/12 हा छेदाधिक अपूर्णांक झाला का, छेदाधिक म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा. या ठिकाणी अंश आणि छेद सारखाच झाला, पर्याय क्रमांक 1 येणार नाही. त्यानंतर 12/5 मध्ये 8 मिसळा, काय येईल, 12/13 येईल, हा छेदाधिक अपूर्णांक होईल. अंशापेक्षा छेद मोठा झाला ना, अंश 12 आहे, छेद 13 आहे, मग अंशापेक्षा छेद मोठा म्हणजे उत्तर काय येईल आपलं, पर्याय क्रमांक 2 येईल. पर्याय क्रमांक 3 जर पाहिला आपण तर 12/5 मध्ये 5 मध्ये जर 6 मिसळलं तर काय होतं, 12/11, म्हणजे इथं काय हा अंशाधिक अपूर्णांक आहे, छेदाधिक नाही, अंश मोठा आहे छेदपेक्षा, म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार नाही. पर्याय क्रमांक 4, 12/5 मध्ये छेदामध्ये 12 मिसळा, 12/17 येतं. माझा तुम्ही म्हणचाल हा भी छेदाधिक अपूर्णांक आहे, मग हे का उत्तर येणार नाही, तर का येणार नाही, सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे इथं 8 मिळवलं तरी छेदाधिक होतंय, 12 मिळवलं तरी छेदाधिक होतंय, पण या दोन्हीपैकी लहान म्हणजे काय, 8 मिळवावी लागेल, म्हणून हे उत्तर येणार नाही. म्हणून उत्तर काय येतं, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. 12/5 मध्ये जर 8 मिळवलं तर 12/13 येतं, 12/13 येतं, हा 8 मिळवल्याच्या नंतर हा अपूर्णांक छेदाधिक होतो, म्हणून आपलं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल.
ज्यांचं ज्यांचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, तीन स्वाध्याय 3.2 नवनीत या नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 3.2 मधील दुसरा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. दुसरा प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो पहा, 1.2/7 गुणिले 1/3 बरोबर किती. मग आता काय, 1.2/7 गुणिले 1/3 बरोबर किती. मग या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अपूर्णांकामध्ये रूपांतर द्या. 3 × 1 = 3 आणि 2 काय होतं 5. 5/3 × 1/3 बरोबर अंश अंशाचा गुणाकार करा. 5 × 5 छेदा छेदाचा गुणाकार करा. 3 × 3 = 9. 5/9 आहे का प्रश्नामध्ये, नाही. 5/9 आहे का, नाही. तर मग आता काय करावं लागेल आपल्याला, 5/9 तर इथं प्रश्नामध्ये आपलं नाही. तर मग आपल्याला या ठिकाणी सॉरी या ठिकाणी 7 येतं. 1.2/7 म्हणजे 7 × 7 = 7 × 2 = 9/7 येतं इथं उत्तर. काय येतं, 9/7 × 1/3 म्हणजे 9 × 9 आणि 7 × 21 9/21 आहे का, 9/21 नाही. मग आता इथं काय दिलेलं आहे, 1 × 2 × 1 म्हणजे 2 × 2 आणि 2 × 2 2/73 येते का, नाही. मग इथं काय आहे, 7 + 2 = 9 × 1 म्हणजे 9 × 9 आणि 7 × 21 म्हणजे पहा इकडे 7 × 2 = 2 किती झाले, 9 × 1 म्हणजे 9 × 9 आणि 7 × 3 म्हणजे 9/21 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. काय येतं, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. 7 × 2 = 9 9 × 1 म्हणजे 9 × 9 = 7 × 21 9/21 उरले म्हणजे उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलं. ज्यांचं ज्यांचं पर्याय क्रमांक 2 उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. इथं काय आहे, 7 × 2 × 1 = 7/3 म्हणजे 7 × 2 = 9 × 1 म्हणजे 9/7 = 21 9/21 आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक पहिल्यासारखाच राहतो, मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो, मूळ अपूर्णांकापेक्षा लहान वा मोठा व लहान असू शकतो. आता काय होतं, एखादी अपूर्णांक आहे, काय अपूर्णांक आपण 9/21 घेऊ वरचा. चला एखाद्या दिलेल्या अपूर्णांक दिलेला अपूर्णांक आहे 9/21 एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली. एकच नैसर्गिक संख्या काय करा, इथं 9 मिसळा + 9 अंशामध्ये आणि छेदामध्ये एकच नैसर्गिक संख्या आपण 9 मिसळली. बेरीज करा 9 × 9 = 18 × 21 = 9 = 30 मग आता काय होईल, हो आता काय होईल, हे 18/23 मग 18/23 म्हणजे ह्याला भाग जाईल 3 × 18 = 3 × 30 म्हणजे 2 × 6 = 5 का आला 3/5 आला. मग आता पूर्वीचा काय होता 9/21 मग आता हे 9/21 म्हणजे ह्याचं दशांशामध्ये जर रूपांतर केलं तर 90 होतं. 21 × 4 = 84 21 × 5 = 105 21 × 4 = 84 का आला 0.4 आला. किती राहिले, 90 × 84 गेले 6 = 60 झाले. 21 × 63 = 61 21 × 2 = 42 आणि ह्याचं जर 3/5 जर केलं तर 0.5 दशांश दिला 30 झाले 5 × 30 म्हणजे 0.6 म्हणजे पूर्वीच्या अपूर्णांकापेक्षा हा अपूर्णांक काय झाला, मोठा झाला. पण ह्याच्यामध्ये आपण आणखी दुसरा एखादी अपूर्णांक घेऊ 2/3 मध्ये आपण जर 2 2 जर मिसळलं तर काय होतं 4 आणि 5 मग 2/3 मध्ये आपण आता हे मिसळल्यानंतर हा मोठा झाला. मग आता इथं काय होते बघू, 4/5 काय करू दशांश देऊ 40 झालं 85 40 आणि 2/3 होता अगोदरचा
ह्याचं काय येईल 0.20 झालं, 3 संघ 18, 2 उरले 3 संघ 18, म्हणजे काय झाला हा पूर्वीच्यापेक्षा मोठा झाला. पण कधी कधी काय होतं पूर्वीच्यापेक्षा लहान होतो, मग पर्याय क्रमांक 4 येतं, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा व लहान सुद्धा असू शकतो. नवीन येणारा अपूर्णांक काय असतो, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा व लहान सुद्धा असू शकतो. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. काय येतं पर्याय क्रमांक 4. ज्यांचं ज्यांचं पर्याय क्रमांक 4 उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या अपूर्णांकामध्ये एक नैसर्गिक संख्या अंशामधील छेदामध्ये 3 जर मिसळली तर काय होतं, पूर्वीच्या पेक्षा तो अपूर्णांक लहान होतो किंवा मोठाही होऊ शकतो. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न पदावली दिली आहे 4.1/2 + 2.1/4 कंसामध्ये आहे, कंस बंद, भागिले दुसरा कंस 4.1/2 + 2.1/4 ची किंमत किती होईल. पहा इकडं काय ह्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर, हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे ह्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. 2 + 4 = 8 + 1 = 9 कंसामध्ये 9/2 याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. 4 × 8 = 9 9/4 हे भागिले 4 × 8 = 9 9/2 + 4 × 8 = 9 9/4 चला आता काय करा हे सोडवा. छेद समान करा, छेद समान काय येईल ह्याचा 4 येईल. 2 च्याच पाड्यामध्ये 4 आहे, मोठा असलेला 4 घेतला मग इथं याला 2 ने गुणावं लागेल तेव्हा 4 येईल. मग अंशाला 2 ने गुणा 9 × 18 + 9 म्हणजे इथं काय आलं 27/4 या कंसाचं उत्तर काय आलं 27/4 हे 27/4 भागिले इथं छेद समान करा 4 येईल. छेद समान इथं करण्यासाठी 2 ने गुणावं लागेल मग वर बी 18 ने 9 2 ने गुणलं तर 18 येतं. छेद इथं 4 समान आहे मग इथं काय येईल 9 म्हणजे 18 मधून 9 गेले तर 9 राहिले 9/4 भागिले 9/4. तर विद्यार्थी मित्रांनो इथं बघा 27/4 भागिले 9 म्हणजे गुणाकार व्यस्त झाला. भागाकार अपूर्णांकामध्ये भागाकार नाही गुणाकार करावा लागतो. मग गुणाकार करण्यासाठी भागाकार चिन्हाच्या पुढं जो अपूर्णांक आहे त्याचा गुणाकार व्यस्त 9/4 गुणाकार व्यस्त काय केला 4/9 9 × 1 = 9 9 × 3 = 27 4 × 4 = 4 काय आलं उत्तर 3 आलं. 3 हे उत्तर आणि पर्याय क्रमांक 3 उत्तर 3 पर्याय क्रमांक 3 आलं. ज्यांचं ज्यांचं 3 हे उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न अवघड नाही, प्रश्न सोपे आहे. नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 3.2 आहे हा. चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5 काय आहे. 4/3 + 4/3 × 1/3 + 1/3 तर विद्यार्थी मित्रांनो पहा इथं अधिक आहे, इथं गुणिले आहे, इथं अधिक आहे. त्या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे त्यांचा गुणाकार करा. 4/3 + 4/3 × 1/3 अंशांशाचा गुणाकार 4 × 1 = 4 3 ✕ 3 = 9 + 1/3 आता सर्व बेरीज आहे. इथं छेद समान जर करून घेतला तर 3, 9 आणि 3 काय होईल. इथं छेद 3 च्या पाड्यामध्येच 9 आहे तर इथं छेद काय झाला 9 झाला. याचा छेद समान करण्यासाठी 3 ला 3 ने गुणल्याच्या नंतर 9 येतं. अंशालाही 3 ने गुणा 3 × 12 अधिक इथं छेद समानच आहे 4 अधिक याला 3 ने गुणावं लागेल. अंशालाही 3 ने गुणा 3 = 3 आता काय आलं 12 × 4 = 16 16 × 3 = 19 19/9 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलं. काय अवघड आहे ह्याच्यामध्ये 19/9 हे उत्तर आलं. पर्याय क्रमांक 3 19/9 ज्यांचं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे. चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न चला त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 6 काय आहे. प्रश्न क्रमांक 6 चौकोनी कंस त्याच्यामध्ये गोल कंस 1/2 / 2/3 गोल कंस बंद अधिक 1 या पदावलीची किंमत काय. तर पहा विद्यार्थी मित्रांनो या पदावलीची किंमत काय. इथं पर्याय लिहायचे राहिलेले आहेत पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 2
पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 1 का आहे 3/10. दुसरा का आहे 3/5. तिसरा का आहे 1.1/3. चौथा का आहे 1.3/4. तर पहा, मग आपल्याला इथं ही पदावली अगोदर कंस सोडून घ्या. चौकोनी कंसामध्ये गोल कंस आहे, मग हा अगोदर कंस सोडवा लागेल आपल्याला. मग चौकोनी कंसामध्ये गोल गोल कंस जर सोडवायचा म्हणला तर 1/2, इथं भागिलेचं चिन्ह आहे, भागिलेच्या ऐवजी गुणिले घ्या आणि या 2/3 गुणाकार व्यस्त करा. 2/3 गुणाकार व्यस्त म्हणजे अंशातली संख्या छेदात जाणार आणि छेदातली संख्या अंशात, म्हणजे छेद अंशात आला 3, अंश छेदात 2. मग आता हा जर आपण गुणाकार केला तर 3 × 1 = 3 आणि 2 × 2 = 4. हा गोल कंस इथं बंद करा आणि +1 चौकोनी कंस बंद बरोबर. ह्या गोल कंसाचं काय आलं उत्तर 3/4 +1. ह्या 1 काहीच छेद नाही म्हणजे काय असतो 1 असतो. मग आता इथे ह्याची बेरीज करा 2 अपूर्णांकाची. 4/7 केला किती आला 4 आला. वर का आहे 3/7 असल्यामुळं 3 जशास तसं घेतला. या ठिकाणी याचा छेद 1 आहे, मग छेद समान 4 करण्यासाठी कितीनं गुणावं लागेल 4 × 4 = 4. अंशालाही 4 गुणा, 4 × 4 म्हणजे काय आलं 3 × 4 = 7. 7/4 हे चौकोनी कंस बंद. या ठिकाणी चौकोनी कंसच काढून टाका, काय आलं 7/4. मग इथं 7/4 कुठं आहे का नाही. मग आता ह्याला काय करा, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. 4 भाग घाला 4×4, 7 जर 4 भाग घातला तर कितीचा भाग बसला 1 भाग बसला. उरले किती 3, उरलेले अंशामध्ये लिहा आणि छेद जशास तसा, उरलेले अंशामध्ये लिहा आणि छेद जशास तसं. उत्तर काय आलं 1.3/4. उत्तर काय आलं विद्यार्थी मित्रांनो 1.3/4 हे आपलं उत्तर आलं. 1.3/4 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. बघा 4×4 त्याच्यामध्ये 3 मिसळा, 7/4 आलं. 7/4 या अपूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं कारण की पर्यायच तसे आहेत. मग उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 4 1.3/4. ज्यांचं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 7. विद्यार्थी मित्रांनो लाईक केलं नसेल तर लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक करायला विसरू नका, लाईक करा. चला विद्यार्थी मित्रांनो, गणित हा विषय सोपा जाण्यासाठी आपल्याला 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ असणं खूप गरजेचं आहे. चला आजच्या या स्वाध्याय 3.2 मधील हा शेवटचा प्रश्न आहे. काय आहे 7वा प्रश्न, 2 संख्यांचा गुणाकार 5/6 आहे. जर 1 संख्या 2/3 असेल तर दुसरी संख्या कोणती. पहा प्रश्न एकदम सोपा आहे. 2 संख्यांचा गुणाकार किती आहे म्हणते 5/6. 2 संख्या दिल्यात का, पुढं वाचा. 1 संख्या त्याच्यातली दिली आहे 2/3, दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. 2 संख्यापैकी 1 संख्या दिली आहे, त्या 2 संख्येचा गुणाकार 5/6 आहे. म्हणजे समजा 1 संख्या जी दिली नाही संख्या, ती संख्या बरोबर आपण एक्स समजू. काय करू एक्स, मग या एक्सचा आणि या 2/3 गुणाकार किती आले म्हणते त्यानं, एक्स गुणिले 2/3. हे एक्स 1 संख्या आहे आणि 2/3 1 संख्या आहे. दोघाचा गुणाकार किती आला म्हणते 5/6. गुणाकार किती आहे म्हणते 5/6 बरोबर आहे. मग मांडणी केली समीकरणाची, हे जर समीकरण तुम्हाला मांडायला आलं तर उत्तर काढायला काहीच वेळ लागत नाही. हे मांडणी करणं खूप महत्वाचं आहे. 1 संख्या दिली आहे, दुसरी संख्या माहीत नाही, ती दुसरी माहीत नसलेली संख्या एक्स धरली. मग दिलेली संख्या आणि एक्स या दोघाचा गुणाकार दिलाय 5/6. किती दिलाय गुणाकार 5/6. मग एक्स गुणिले 2/3 बरोबर 5/6. मग आता एक्स बरोबर काय येईल, एक्स बरोबर हे 5/6 आणि हे 2/3 जे इथं गुणाकारात होतं ते इकडं भागाकारात येईल. ते काय येईल इथं, भागाकारात 2/3 येईल.
आलं लक्षात, इथं जे गुणाकारात होतं ते इकडं का आलं, बरोबरच्या इकडं आलं की भागाकारात. चला इथं पुढं लिहितो मी, मग आता एक्स बरोबर 5/6 या भागाकाराचं काय करा, गुणाकार करा आणि याचा गुणाकार व्यस्त करा 3/2 2/3 गुणाकार व्यस्त काय आला 3/2 मग आता काय येईल या ठिकाणी एक्स बरोबर अंशांशाचा गुणाकार नाही त्याच्याऐवजी काय करा 3 × 3 × 3 × 2 = 6 3 × 3 × 3 × 2 = 6 मग आता अंशात काय राहिलं 5 × 1 = 5 छेदामध्ये काय राहिलं 2 × 2 = 4 म्हणजे एक्सची किंमत काय आली हो 5/4 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल एक्सची किंमत काय आली 5/4 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल तर ज्यांचं ज्यांचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील तुम्हाला लाईव्ह क्लास नोटिफिकेशन असेल सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला आमच्या महाविजन परिवारामध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 84 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक तसेच टेलिग्राम क्रमांक आहे यावरती मला मेसेज करा मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या ग्रुपमध्ये ॲड करेन चला या ठिकाणी थांबूया आपण जय हिंद वंदे मातरम बाय सी यू टुमारो